हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातल्या अशा एका गावाबद्दल ज्या गावामध्ये आत्ता प्रचंड प्रमाणात मुबलक असं पाणी आहे. ऐन दुष्काळात संपूर्ण महाराष्ट्र होरपळत असताना देखील इथले शेतकरी आर्थिकदृष्ट्या सधन आणि भक्कम आहेत. बारमाही पिकं घेत आहेत, घराघरामध्ये गोबर गॅस आहेत, सौर्य चुली आहेत आणि त्याही गाव सुखी संपन्न नांदतं एखाद्या गोकुळासारखं सजलेलं धजलेलं आहे. या गावाची प्रेरणादायक कहाणी सुरू होते ती या गावच्या सरपंचापासून सुरुवात केल्या एका व्यक्तीपासून. आज त्यांच्याशीच मी गप्पा मारणार आहे. चला स्वागत करूया पोपटराव पवार यांचं, हिवरे बाजारचे पोपटराव पवार. पोपटराव पवार यांनी त्या गावाचा कायाक केला आणि एका अर्थी हातात हात, मनगटात जोर आणि डोळ्यात स्वप्न हे सगळं हाताशी घेऊन सुरू केलेला हा प्रवास आता केवळ हिवरे बाजार पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर हिवरे बाजार हे महाराष्ट्राच्याच नव्हे, देशाचाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलं. याला कारण परवा झालेल्या मन की बात मध्ये दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या गावाचा आवर्जून उल्लेख केला आणि कौतुक केलं त्या हिवरे बाजारचे सर्वे सर्वा असलेले पोपटराव पवार आपल्याबरोबर. पुन्हा एकदा आपलं स्वागत पोपटराव. मन की बात मध्ये आपला उल्लेख झाला, याआधी देखील अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पातळीवर आपली कौतुक झालं होतं, परंतु मन की बातमुळे आपण आज प्रकारे भारतातल्या घराघरात पोहोचलात, काय पहिली प्रतिक्रिया? खरं म्हणजे या देशातील सर्वोच्च पदावरील आदरणीय प्रधानमंत्र्याने 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या दिवशी हिवरे बाजार ग्रामस्थ आणि हिवरे बाजार पंचायतीचा आवर्जून जो उल्लेख केला तो मला वाटतं गेली 26 वर्ष ज्या गावकऱ्यांनी श्रमदान लोकसहभागातून जे यश मिळवलं मला वाटतं त्याचा सर्वोच्च आनंद आणि सर्वात मोठा आनंद तो झाला की देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हिवरे बाजारचं कौतुक केलं. मला वाटतं हा आमचा सर्वोच्च सन्मान आहे 26 वर्ष. आपण हे गाव सोडलं ते शिक्षणाकरता आणि एमकॉम झाल्यानंतर आपण या गावात परत आलात. मला माहिती आहे की आपल्याला एक काळ क्रिकेटपटू व्हायचं स्वप्न होतं, आपण रणजी ट्रॉफी खेळावी असं आपल्याला आवर्जून वाटत होतं आणि आपण तसे प्रयत्नही सुरू केले होते. मग असं काय झालं की तुम्ही आपल्या गावात परत आलात? खरं म्हणजे 4थीपर्यंत शाळा, खरी जुनी गावं पाहिली 80 साला अगोदर, 85च्या अगोदर, एक आनंददायी गाव की जी गावं एक मामाचं गाव म्हणून आजोळी जायचं म्हणून एक आकर्षण असायचं. दगड मातीची घरं असायचे, दगड गोट्याचे रस्ते असायचे, पण प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक मायेचा जिव्हाळा असायचा, ओलावा असायचा, ओलावा असायचा आणि त्यातून एकमेकाविषयी आदराची भावना असायची. आणि ही अशी संपन्न विचार संपन्न गाव होती. खरं म्हणजे 72चा दुष्काळ पडला, पाणी होतं पण रोजगार आणि अन्न नाही म्हणून स्थलांतर सुरू झाला. पुन्हा 78-79 दुष्काळ, 82चा दुष्काळ आणि त्यानंतर हे साखळी सुरू झाली. आणि मी ज्यावेळेस हिवरे बाजारला एमकॉम झालो मी चांगला क्रिकेटही खेळायचो, संधीही होती, पुणे विद्यापीठ मी नॅशनल खेळलो आणि असं सगळं असताना एक आकर्षण होतं की क्रिकेटचं करिअर झालं पाहिजे, नोकरी मिळाली पाहिजे आणि क्रिकेटही खेळता आलं पाहिजे. परंतु 89 साली ज्यावेळेस मी गावी गेलो सुट्टीमध्ये त्यावेळी गावातील मुलं आणि महिलांचा जास्त आग्रह होता, कारण निवडणूक आलेली होती पंचायतीची आणि भीती लोकांच्या मनात होती की वादविवाद तंटे, घराघरात आलेली दारू, पूर्ण बदललेलं गाव. आणि मग अशा पार्श्वभूमीवर मला ती पहिली प्रेरणा मिळाली की माझे बालपणी किती चांगलं गाव होतं, किती चांगली माणसं होती, निसर्गाचं संरक्षण माणसं कशी करायची आणि आता एवढं गाव बिघडलं, चला आता पुन्हा मग बालपणीचं गाव तयार करू, ही खरं माझी पहिली प्रेरणा. परंतु जेव्हा आपण हिवरे बाजारात परत आलात तेव्हा त्या गावची अवस्था नेमकी काय होती? गावाची अवस्था एवढी बिघडली की माणसं माणसाशी बोलत नव्हते, शाळेची मुलं दारू घेऊन यायची, कार्यकर्ते आणि शिक्षक शाळेमध्ये बसून दारू प्यायचे, घराघरापर्यंत दारू पोहोचलेली होती, वादविवाद भांडणं टोकाला गेलेली होती आणि काय कोणाचे फार जमीन शेताचे बांध भांडणं होते असं नव्हतं, पण थोडी व्यसनाधीनता, त्या टिपिकल राजकारण आणि यातून या गावाचे 82 ते 89 कुठल्याही शासकीय नोकऱ्याला पनिशमेंट द्यायची असेल तर त्याची बदली हिवरे बाजारला केली जायची. इतकं त्या गावची बदनामी झालेली होती की ज्या कोणाला शिक्षा द्यायची आहे त्याला आपल्याला पाठवायचं हिवरे बाजारला. अशा वेळेला आपण हिवरे बाजारच्या बस स्टँडवर किंवा त्या फाट्यावर उतरलात, एमकॉमची डिग्री आपल्या खिशात होती
आणि आपण ठरवलं की नाही आता क्रिकेटचं वेड सोडायचं, शिक्षण सगळं जे होतं ते आपण बाजूला ठेवलं आणि आपण सरळ तडक गावाकडे आलात. आपल्या डोळ्यात एक स्वप्न होतं, बालपणीचं गाव आपल्याला उभं करायचं होतं. हे स्वप्न तुमच्या उरात होतं, तुमच्या डोळ्यात होतं, त्याकरता पोटात आग होती, पण हे तुम्ही समोरच्या गावकऱ्यांना कसं पटवून दिलं? हे पहिलेच ज्यावेळेस मी सरपंच झालं त्यावेळी आई 8 दिवस निघून गेली. कुटुंबाचा विरोध, तुला शिकवलं यासाठी नाही, तुझं स्वतःचं करिअर पहा, गावात येऊ नको. पण त्यावेळी माझ्या डोळ्यात घरच्यांचाही विरोध होता, पूर्ण विरोध होता पूर्ण, की तुला, कारण आमच्या बहिणीचं लग्न पाहुण्यांकडे करावं लागलं होतं, मग आमच्या तीनही भावांचं शिक्षण बाहेर झालं होतं आजोळी, कारण कुठली सुविधा नव्हती. आणि तू गावात येऊ नको हा आईचा कुटुंबाचा सर्वांचा विरोध होता. पण ज्यावेळी यायचं ठरलं माझ्यासमोर दोन गोष्टी आल्या, की आता गावासाठी वेळ द्यायचा की स्वतःचं करिअर पाहायचं. आणि मग तिथे नाही, काही काळ थांबू, हा बदल करू, कारण असंही नव्हतं त्यावेळेस की मी गावातील सरपंच होऊन कायमच थांबायचं असं डोक्यामध्ये अजिबात नव्हतं. पण ज्यावेळेस ठरवलं आणि एक आवड आणि मुलांचा मोठा ग्रुप, महिलांचं पाठबळ मिळालं आणि मग एक एक काम होत गेला. पहिली सुरुवात आम्ही शाळेपासून केली आणि ज्यावेळेस एक काम केलं त्यावेळेस त्यात यश मिळालं आणि सहभाग इतका वाढला. एका कामातून दुसरं काम, दुसऱ्या कामातून तिसरं. परंतु तुम्ही, मला आठवते पहिली सभा, ग्रामसभा घेतली ती 26 जानेवारी 1990 ला सरपंच झाल्यानंतर काय सांगितलं तेव्हा? त्यावेळेस पहिल्यांदा झेंडावंदनासाठी ग्रामसेवकाचा निरोप आला की झेंडावंदनाला सरपंचाला यावं लागतं आणि म्हणून मी गावी आलो. कारण 4 महिने आलो नव्हतो सरपंच झाल्यानंतर, आणि आलो त्यावेळेस पाहिले तर संपूर्ण गाव ग्रामसभेत आलेला. म्हणजे मला वाटतं ती स्वातंत्र्यानंतर पहिली ग्रामसभा असावी, का जी विकासाच्या कामासाठी सगळे घर चुली बंद करून महिलासहित मुलं ज्येष्ठ नागरिक आणि सर्वांनी एक एक प्रश्नाचा भाडीमार सुरू केला. कोणी सांगितलं शाळा नाही, कोणी सांगितलं रस्ता नाही, कोणी सांगितलं देवीच्या मंदिरामध्ये वीज गेली पाहिजे, कोणी सांगितलं आरोग्याची कुठली सुविधा नाही, बस गावामध्ये येत नाही, वीज नाही, प्यायला पाणी नाही, 2-2 किलोमीटर एक एक खांडा घेऊन फिरावं लागतं, महिलांची मागणी होती. काही महिलांनी सांगितलं काही करा बाकी सगळं होईल, पण हे गावातली पहिली दारू बंद करा. जेवढी एवढे प्रस्ताचा भाडीमार झाला त्यावेळेस मात्र एकदम स्तब्ध झालो मी. अरे आता एवढं आणि कसं शक्य आहे, आणि हे आपण करू शकू का? आणि मग पुन्हा ही अडचण, पण एक लक्षात आलं की या सगळ्या गोष्टी जेवढे प्रश्न आले ते आम्ही लिहून घेतले होते आणि त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला शोधायची होती. त्या उत्तरांचा शोधाचा प्रवास तुमचा सुरू झाला आणि त्यातूनच एका कामातनं दुसरं काम. पहिलं श्रमदान आलं, मग कुराळबंदी आली, मग नशाबंदी आली आली, मग कुटुंब नियोजन. काय सांगायला सगळ्या विषयी? ही पंचसूत्री होती, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नसबंदी, नशाबंदी आणि श्रमदान, आणि 5 सूत्र आदर्श गाव योजनेतली होती. आणि मग ही सुरुवात केली आणि त्यातून लोकांचा सहभाग, कारण लोकांना मी पहिलं सांगितलं ठीक आहे आता मी पूर्ण वेळ द्यायचं ठरवलं, पण तुम्ही काय देणार गावासाठी? वा, पैशाची गरज नाहीये. वा, कारण पैसे नव्हतेच कोणा. लोकसहभाग आणि श्रमदान हे जर तुम्ही करणार असाल तर मग मी पूर्ण वेळ तुमच्यासाठी द्यायला तयार. म्हणजे त्या कामाची नुसती बांधिलकी नाही, तर त्या कामात प्रत्येक माणसाची मालकी असल्याच्या त्यांनी काम केलं. ही सगळी भावना आपण निर्माण केली. कसा होता हा श्रमदान, कुटुंब नियोजन, हा सगळा प्रवास कसा होता, काय सांगा त्याबद्दल? तो खूप मजेशीर होता, कारण आम्ही गावात राहायचो, शेती, आई वडील गावात, गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर घर आहे, पण मी 8-8 दिवस घरी जात नसायचो सगळी. आणि 30-40 मुलांचा इतका सुंदर ग्रुप तयार झाला, का जे 5वी पासून ते 12वी कॉलेजपर्यंतची काही मुलं होती. हाक मारली की घरच्यांचं ऐकत नव्हती, मी सांगल तो अंतिम शब्द असायचा. आणि श्रमदान गावात सुरू झालं पहिले शाळेपासून, उगवली म्हणजे सकाळी 7:30 वाजता श्रमदान सुरू व्हायचं. काही वेळेस काय करायचं नेमकं? पहिल्यांदा केलं की आपल्याला गावात पंचायतीला कुठे आपल्याकडे फंड्स नाहीत, पैसे नाहीयेत, काम तर करायचंय, आणि आज नाही आपल्या पंक्तीला आणखी 10 वर्षानंतर स्वतःचे कमीत कमी 1 लाखाचं उत्पन्न असलं पाहिजे. कारण 10 आणि 12 हजार रुपये उत्पन्न होतं, दिवाबत्ती करता येत नसायची. म्हणून आम्ही श्रमदानातून पहिलं प्लॅन केलं, 1000 खड्डे खोदले आणि 1000 चिंचेची झाडं लावली. आणि ही चिंचेची झाडं मोठी झाली की पंचायतीचं उत्पन्न सुरू होईल. झाडं मोठी झाली आणि पुढे एक प्रसंग असा आला की गावात ज्यांची मोकाट जनावरं होती, जे दिवसभर पत्त्या कुठत बसायचे आणि जनावरं झाडामध्ये जायची, मग यांना भीती वाटली की आज सरपंच आज इथे झाडं लावतो, उद्या डोंगरावरती लावल, मग आपली मोकड जनावर जातील कुठं. आणि मग त्यातून पहिला विरोध झाला आणि महिलांनी काही ते काटेरी कुंपण केलेलं होतं ते काढून येऊन चुलीमध्ये जाळून टाकलं आणि एकही चिंचेचं झाड ठेवलं नाही.
सर्वात पहिला अडथळा मला एकच वर्षात आला तो हा आला आणि मग पुन्हा मी मागे पडलो अरे एवढं चांगलं करायला ठरवलं आजी सगळी झाडं या लोकांनी म्हणजे पहिलंच काम फेल्युअर झालं पण त्यातून एक शिकायला मिळालं मला की लोकांना साक्षर केल्याशिवाय पुढे जाता उपयोग नाही मग त्यांना आम्ही शाळेकडे वळवलं एक माणूस शिकला ते घर बदलतं एक घर बदललं चार घर अनुकरण करतात आणि एक मोठी चळवळ पोपटराव एखाद्या माणसाची आर्थिक स्थिती बदलणं फार सोपं असतं परंतु त्याची मानसिक स्थिती आणि भावनिक स्थिती बदलणं अत्यंत कठीण असतं आपण जिथून सुरुवात केली तो क्षण होता त्यांची मानसिक स्थिती बदलायचा त्यांची विचार करायची पद्धत बदलायचा ज्याच्यावरून त्यांचे आचार बदलले आणि एक दुष्काळग्रस्त गाव आज एक आदर्श ग्राम बनलं कुऱ्हाडबंदी चाराबंदी आणि कुटुंब नियोजन या काहीशा सेन्सिटिव्ह वाटणाऱ्या गोष्टी संवेदनशील गोष्टी कशा हँडल केल्या सर्व महत्वाचं की ग्रामीण भागावर सर्वात मोठा पगडा जो आहे अध्यात्माचा आहे आळंदी पंढरपूर पैठण देहू आणि संतांचा प्रभाव मोठा आहे आणि वर्षानुवर्ष चालत आलेले अखंड हरिनाम सप्ताह तर आमचा अखंड हरिनाम सप्ताह असा असायचा त्याला सप्त्या म्हणलं जायचं सहा दिवस टाळ वाजवायचे दारू पिऊन कसे शेवटच्या दिवशी एक कीर्तन आणि एकदा कीर्तन करायला की पुन्हा तू कधी गावात येत नव्हता आणि मग त्या ठिकाणी जेवण करायचं की संपलं मग पहिलं प्रवचन 92 साली मी केला तुम्ही स्वतः केलं हो वृक्षा लावून तुम्ही एक तारी हातात घेऊन उभे राहिला पहिलं प्रवचन केलं की ज्ञानेश्वरांनी तुकोबारायांनी सावता महाराजांनी पर्यावरण पाणी आणि जलसंधारणाचा संदेश कसा दिला वृक्षवल्ली आम्हा सुवरे वनचरे तुकोबारायांनी सांगितलं नगरेचे रचावी जलाशय निर्मावी ज्ञानदेवांनी सांगितलं आणि संत सावता महाराजांनी सांगितलं कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी मग लोकांच्या लक्षात आलं अरे हे तर संतांनी सांगितलेलं आहे मग आम्ही लोकांचं मन बदलायला अध्यात्माचा उपयोग केला आणि तिथेही अडचण आली जुनी लोक म्हणली की आता वर्गणी वाढ होणार हा सरपंच मग एवढं खर्च कोडून करायचा कशाला बदल केला पहिलं बरं होत मग आम्ही डोंगरामध्ये म्हणजे विकासाच्या कामाची याची बैठक कशी असते कारण निव्वळ विकास कामं करून चालत नाही प्रबोधनही महत्वाचं आहे मग आदर्श गावनेतून जे पहिलं काम मंजूर झालं होतं त्यावेळी आम्ही संयुक्त वन व्यवस्थापन समिती केली फॉरेस्टची आणि पहिलं 92 साली काम केलं आणि तिथे कला सुरुवात केली 8 आणि 10 रुपये रोज मिळायला लागला पण लोकांना सांगितले काम आपलं भविष्य आहे इथे जे पाणी साठणार आहे ते उद्या आपलं गावात चित्र बदलणार आहे म्हणून आपल्याला हे काम चांगलं करायचं आणि त्यातून जे श्रमदान लोकांनी केलं त्यातून आलेल्या पैशामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचा खर्च केला आम्ही मग लोकांना वर्गणी नाही पडली पण श्रमाला लोकांना आवड असे आणि मग असा मेळ घातला आणि मग तेव्हापासूनचा अखंड हरिनाम सप्ताह आज आम्ही करतो संत साहित्य आणि आमचं दुष्काळ कारण हा झाला पोपटराव सगळा पूर्वरंगाचा भाग आपण ज्याला कीर्तनामध्ये म्हणतो उत्तररंगामध्ये इथे जाती व्यवस्था आहे इथे वर्ग व्यवस्था आहे इथे गावातलं राजकारण आहे आणि ते गावातलं राजकारण धोबी पछाड देणार आहे माणसाला उभंच राहू देत नाही हे सगळं कसं मात केली मग हे करत असताना एक प्रसंग असा आला की मी 92 ते 97 अपक्ष म्हणून पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि 1000 रुपयात मी पंचायत समिती सदस्य झालो अपक्ष निवडून आलो पूर्ण गाव एकमुखे एक मत बाजूला गेला नाही शेवटी राजकीय व्यवस्था सुद्धा विकासाला एक दिशा देणारी व्यवस्था असते पण त्याची दुसरी बाजू असते एक बाजू कुठल्याही पक्षाची धरली की गावात दुसरे 4 बोर्ड लागतात मग एक हो म्हणाला तर चांगलं असूनही 3 बोर्ड नाही म्हणतात पण हे सगळं पाहिलं आणि ते करत असताना पुन्हा तिथे की आता राजकारण करायचं की गाव पाहायचं त्याच पिरियडमध्ये माझ्यासमोर आला होता तुमच्यासमोर तो पर्याय होता की राजकारणात पुढे जाऊन आमदार पुढे आणखी काय मंत्रीपद हा सगळं तुमच्यासमोर होता पण तुम्ही तो टाळलात काय प्रसंग आला होता तो प्रसंग असा आला की साधं सरपंच पदावर म्हणजे माझ्यावर अविश्वास आला होता तुमच्यावर हो पोलीस पाटलाचा एक निवडीचा प्रसंग होता पण आम्ही तालुके सरपंच संघटना राज्याची जिल्ह्याची आणि खूप ऍक्टिव्ह होतो कुठल्याही पक्षाचं सरपंच असो पण एकमेकाला मदत करणं नगर शहरामध्ये कार्यालय केलं होतं आणि नकळत थोडं असं वाटलं की आता हा खूप राजकारणामध्ये पुढे दिशा घेऊन जाईल हा प्रसंग होता आणि त्यावरून थोडं राजकीय कुरघोडे झाल्या आणि त्यातून अविश्वासाचा प्रसंग आला आणि तिथे मात्र पुन्हा प्रसंग आला की आता राजकीय करिअर करायचं की गावाचं भविष्य पाहायचं
मग तिथे मात्र पुढा, कारण त्यावेळी मी 68 किलो वजनाचा 52 किलो झालो होतो. आणि बैलपोळा मला आठवतो, त्या बैलपोळ्याच्या दिवशी सगळे मी 4 महिने गावात येत नव्हतं, बंद केलं होतं. की आता मी, कारण मी ठरवलं आता माझं करिअर राजकारणाऐवजी मी माझं पुन्हा मूळ ठिकाणी जायचं, नाही तुम्हाला आवडत. कारण गाव तसं 90-95% बरोबर होतं, थोडेसे काही गैरसमज झालेले होते आणि त्याला कारण थोडं बाहेरचं राजकारण होतं. मग पुन्हा थांबलो, पण आक्रमकपणे ते मोडलं नाही मी कधी. समोरचे चुकलेत, जर आपल्या ग्रामस्थांना त्यांचं भविष्य एवढं कळत असं तर गावांची इतकी वाईट अवस्था का झाली अशी? मग याचा अर्थ आपण 2 पावलं मागे गेलो पाहिजे हे मी पहिल्यांदा शिकलो. की ठीक आहे आता थोडंसं थांबू. त्यात कुठे तुमचा इगो दुखावला गेला नाही? कुठेतरी दुखावला, त्यामुळे 62 किलोचा 52 किलो झालो. की आता एवढं पळतोय एवढं करतोय आपण, तरी अडचण येते. पूर्वी काहीच नव्हतं, आता एवढं करण्याचा प्रयत्न. आणि त्यातून मात्र बैल निराशा नाही आली कधी? खूप प्रचंड नैराश्य आलं. कसं मात करत नैराश्य? आणि त्यावर मग अभ्यास सुरू केला मी जरा. म्हणजे हे केलं की मी संत साहित्य खूप वाचलं. मी छत्रपती शिवाजी महाराजांना वाचलं, अहिल्यादेवी होळकरांना वाचलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचले, महात्मा ज्योतिराव फुले वाचले. हे सगळं करताना ज्ञानेश्वर तुकाराम आणि एक प्रसंग पाहिला की यांनाही त्यांच्या काळात संघर्षच करावा लागलेला. आणि ज्यावेळी आपण इतरांसाठी करायला निघतो त्यावेळी समाज अपरीक्षा पाहतो. तो प्रसंग आणि गावातील लहान लहान मुलं कधी अक्षरशः रडत होती. आणि घरी आई वडील म्हणायचे, अरे तू सरपंच सांग त्यांना, ते पोरग 4 दिवस झालं घरी जेवण करत नाही. आणि अक्षरशः गावातल्या प्रत्येक कुटुंबातली मुलं होती. एका वेळ आपल्याला सपोर्ट करणारी अशी नाही, चुका झाली तिथली मुलं होती. पण या सर्व मुलांनी एकत्र येऊन मग माझ्या लक्षात आलं की आता राजकीय करिअर नाही करायचं, आपल्याला गावच बदलायचं. आणि मग थांबलो. आणि त्याचा परिणाम आज असा आहे, त्यावेळेस निगेटिव्ह काही घडलं की नैराश्य यायचं. आणि आता निगेटिव्ह काही घडलं नाही तर मला मी रिचार्ज होत नाही. आता काहीतरी निगेटिव्ह घडावं लागतं तेव्हाच पुन्हा उभा राहतो आणि म्हणतो की चला आता सवय लागली. कारण अंधारोके सामने तू रख दे अपने. दुष्काळग्रस्त गावाला पाणीदार गावात रुपांतर करताना काय अडचण आला? कारण तुमच्याकडे जेमतेम 300 मिलीलिटर मला वाटतं सर्वात जास्त पाऊस पडतो. इथून ते बारमाही पिकापर्यंत आपण प्रवास केलात. हा जो दुष्काळ ते सुका हा प्रवास होता त्याबद्दल सांगा. तो आहे की पहिल्यांदा मग ज्यावेळेस फॉरेस्टचं काम आमचं झालेलं होतं आणि त्याच पिरियडमध्ये देशासाठी गाईडलाईन होत होते आवर्षंप्रमाणे DPEP. आणि भारत सरकारने एक कमिटी नेमली होती हनुमंतराव कमिटी आणि ती हिवरे बाजारला आली. त्यावेळी आनंद लिमय साहेब जे आता DG आहेत याच्या ते CEO नगर होते. आणि त्यावेळी पहिली सुरुवात झाली आणि ते काम आमचं सक्सेस झालेलं होतं. आणि आता ते काम संपलं, पुढे करायचं तर याला त्यावेळेस काय कॉर्पोरेट फंडिंग, फॉरेन फंडिंग किंवा NGOचं फंडिंग असं काही नव्हतं. मग त्यावेळेस आम्ही पाहिलं आणि पेपरला एक बातमी आली की आता राज्यामध्ये सुधाकरराव नाईक साहेब मुख्यमंत्री असताना आणि स्वातंत्र्य सेनानी अच्युतरावजी पटवर्धन यांनी एक सूचना केली होती की आता खूप काही केलंय, ऑगस्ट क्रांतीचा सुवर्ण महोत्सव साजरा करतोय, मग राळेगण सिद्धीत अण्णांनी जो प्रयोग केला तो प्रत्येक तालुक्यापर्यंत जाईल का, अशी ती बातमी होती. आणि मग संस्था करायची, मग आम्ही यशवंत कृषी ग्रामविकास संस्था रजिस्टर केली, पूर्ण गावकरी बसवले, त्यांना सांगितलं बाबा आता आपलं भविष्य बदलणारी संधी आलेली आहे. एक टप्पा आपण केलाय, हा दुसरा टप्पा आहे. 2 वर्ष आपण जर एकत्र राहिलो तर आपल्या गावाचं सगळं चित्र आणि गरिबी संपून जाईल आणि पाणी पाणी करणारं गाव पाणीदार होईल. आणि हे सांगताना मी पंचायत सदस्य होतो, माझ्या मतदारसंघात अकोलनेर नावाचं एक गाव होतं बोरवाडी, की ज्या गावात फुलाची शेती दिल्लीपर्यंत फुलं पाठवायची आणि प्रत्येकाने सिंचन वाढवलं. मग माझं 1 एकर आहे, 2 एकर केलं ती, कारण जसे पैसे मिळाले तसं हव्यास वाढतो. आणि फुलाची शेती अकोलनेरमध्ये खूप वाढली नगर तालुक्यामध्ये, त्याचा परिणाम विहिरीचं पाणी कमी पडलं. मग बोरवेलकडे गेले, बोरवेलची प्रचंड कॉम्पिटिशन झाली आणि उन्हाळ्याची सगळी फुल शेती संपली आणि त्या गावामध्ये 30-40 हजार लिटर दुधाचं कलेक्शन सुरू झालं. पण दुधामध्ये पाणी टाकायला सुद्धा टँकरची वाट पाहावी लागली. हा बदल मी पाहिला आणि माझ्या गावकऱ्यांना ते नेऊन दाखवला. आणि राज्यात जिथे कृषी विभाग किंवा काही संस्थांनी खूप चांगली कामं केली होती पण पाणी शेतकऱ्यांच्या विहिरीत गेलं का मग ते कोणाचंही ऐकत नाही, आम्ही ठरवू काय करायचं. मग पुन्हा चांगली झालेली गावं पुन्हा टँकरकडे गेली आणि हे मी आम्ही वर्गण्या केल्या, भाकरी बांधल्या आणि एवढ्या सहली काढल्या. त्या सहली मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, सगळं दाखवलं. ज्यावेळी एक्सपोजर करून लोकांना दाखवलं की त्यांचा शेवट आहे आणि आपली सुरुवात आहे. क्या बात आहे.
म्हणून पहिली ग्रामसभा आम्ही 95 ला घेतली आणि त्या ग्रामसभेत दोन ठराव मारले, शेतीसाठी बोरवेल घ्यायचं नाही कारण पाण्याची पातळी खोल गेली म्हणून बाकी गाव अडचणीत आले, आणि दुसरं जास्त पाण्याची पिकं घ्यायची नाही, ऊस असल केळी असल। पोपटराव, ज्याला पैसे जास्त मिळतात ती पिकं घ्यायची नाहीत हे लोकांनी स्वीकारलं कसं? नाही, त्यावेळी लोकांकडे खायला बाजरी ज्वारी सोडून काहीच नव्हतं, गव्हाची पोळी खायला श्रीमंत मानला जायचा कारण 5 वर्षातली 2 वर्ष दुष्काळ ठरलेला, 10 वर्षातून एकदा 400 मिलीमीटरपेक्षा जास्त जाईल आणि गावाच्या 1000 हेक्टरवर जेवढं पाणी पडतं तेवढंच पाणी गावाला मिळतं, बाहेरून 50 किलोमीटर कुठूनही पाणी येऊ शकत नाही आणि पूर्णपणे बेसॉल्ट आहे, खडक आहे, काळी माती पाहून सुद्धा मिळत नाही। म्हणून अशा भागामध्ये आपण जर ऊस किंवा जास्त पाण्याचं पीक करायला लागलो तर आपलंही भविष्य पण असंच होईल, आणि हे लोकांना दाखवलं म्हणून लोकांनी मान्य केलं आणि आज लोकांनी शिक्का मारला की आपल्याकडे बोरवेल नाही म्हणून आज आपण जिवंत आहे, आणि ऊस आणि केळीसारखं पीक नाही घेतलं म्हणून भूगर्भातील पाण्यावर प्रेशर आलं नाही। म्हणून 95 साली 93 विहिरी असताना जानेवारीमध्ये 120 फूट हातपंपापर्यंत जावं लागायचं आणि आता 348 विहिरी आहेत आणि आताही युंपा हिवरे बाजारमध्ये तुम्हाला 348 मधल्या 300 विहिरीमध्ये आज पाणी दिसणार आहे आणि 15 ते 30 फूट पाण्याची पातळी आहे। हे पाणी तुम्ही अडवलं कसं आणि जिरवलं कसं? संसदेच्या माध्यमातून 5 वर्षा प्रकल्प केला 95 ते 2000, त्यामध्ये कृषी विभाग, वन विभाग, लँड डिपार्टमेंट, जिल्हा परिषद, पंचायत समिती यांचं एक चांगलं कन्व्हर्जन होतं कारण हिवरे बाजारचं यश माझ्यामुळं नाही गाव आहे आणि गावाने मी म्हणालो आमच्यामुळं झालं होऊ शकत नाही कारण एकात्मिक ग्राम विकासाची संकल्पना ही सर्वांनी एकत्र येऊन केली तरी होते, नाहीतर काय होतं एका ठिकाणी पाणलोट विकास काम चालू आहे मग फॉरेस्ट दुसरीकडे जातं, कृषी तिसरीकडे जातं, तर हिवरे बाजारमध्ये कुठलाही अधिकारी आला कुठल्याही डिपार्टमेंटचा त्याला वाटतं हे काम आपलं आहे, हे कारण सर्वांच्या प्रयत्नाचं यश आहे आणि हे आम्ही अवघ्या 2 वर्षात संपवलं कारण आमची ग्रामसभा सक्षम होती, पंचायतीची लीडरशिप होती आणि सगळे निर्णय आम्ही चर्चा करूनच गावात घेतले, एकही निर्णय मी मला कळतोय म्हणून केला नाही का गावात बसलेल्या 10 लोकांनी केला नाही, प्रत्येक ग्रामसभा आमची सगळ्यात मोठी ताकद ही आमची ग्रामसभा आहे। पण मला तुम्ही सांगा आज महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे, मराठवाड्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी, विदर्भाची वेगळी, कोकणाची आणखीन वेगळी, त्यामुळे या सगळ्या ठिकाणी पावसाचं पाणी अडवायचं असेल जिरवायचं असेल तर आपण नेमकं काय करणार? प्रत्येक ठिकाणी ग्रामसभा अशी सक्षम असेल आणि तिकडे राजकारण विरहित असेल असं समजायचं काही कारण नाहीये, मग हा तुमचा हिवरे बाजाराचा आदर्श गावाचा पॅटर्न आम्ही राज्यभर नेणार तरी कसा? नाही, एक आहे की हिवरे बाजार घेऊन पूर्ण राज्यात गेलं तर ते उपयोगाचं नाही कारण जिथे ज्याकरण आपल्या पूर्वजांनी ऋषी मुनींनी शेतकऱ्यांनी गेली 1000 वर्षे जो प्रयत्न केला आणि त्यावर आधारित पीक पद्धत ठरवली, ही पीक पद्धती ही क्लायमेटिक कंडिशननुसार आहे, पर्यावरणीय प्रदेश जे आहेत आता महाराष्ट्रात तसे 9 आहेत आणि मुख्य 5 आहेत आणि आपली 4ही विद्यापीठं कृषी विद्यापीठं ही 4 प्रकारच्या पर्यावरणीय प्रदेशात आहे, मग तिथं पडणारा पाऊस, तिथला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, त्यावर आधारित पीक पद्धती, त्यावर आधारित त्यांचा आहार आणि ते सगळं त्या त्या विभागातल्या सणामध्ये गुंपलेलं होतं, म्हणून सणामधून हे पुढे जायचं आणि सगळी माणसं त्यामध्ये गुंपलेली होती। पुन्हा लग्न सोहळ्यातसुद्धा 7 सूत्र मांडलेले आहेत, चराईबंदी, खुराडबंदी, नसबंदी, नशाबंदी, आपण देवक पाहतो, देवक म्हणजे झाडाची फांदी आणि कुऱ्हाड, बोल्यावरती लग्न, भूमातेची पूजा आहे, सगळ्या नद्या बोलवतो, जलदेवतेची पूजा आहे, अग्नीला 7 फेऱ्या, ऊर्जेची पूजा आहे आणि 1 आधुलीवर धान्य उमऱ्यावर ठेवायचं आणि नववधूची ग्रहप्रवेश याच्या वेळेला आतमध्ये ओतून देते म्हणजे नववधू ही धान्य लक्ष्मी म्हणून आमच्या घरात येऊ दे। आणि तिसरी गोष्ट जी आहे की 2 वर्ष दुष्काळ पडला तरी कणगीभर धान्य घरात होतं आणि गंजी काढव्याची होती म्हणजे जनावरण माणसं सुरक्षित होती, चारा होता का? हा, आणि आम्ही मग जी आमची पीक पद्धती आहे महाराष्ट्रात 82% ह्या पर्जन्य आधारित, मग आम्ही खरीप हे आमचं मुख्य होतं, खरीप आखून आम्ही रब्बीकडे गेलो आणि रब्बीकडे गेल्यामुळं अर्ध पावसाचं पाणी आणि अर्ध संचित पाणी आणि रब्बीकडून आता उन्हाळी गेलो आणि ही महाराष्ट्राची शोकांतिका इथून सुरू झाली। प्रत्येक जण बारमाहीकडे, कारण आमची सगळी धरणं ही 8 माही आहेत, पण आम्ही बारमाहीकडे घेऊन गेलो आणि बारमाही पिकामध्येच म्हणजे ऊस, केळी, डाळिंब, द्राक्षे आणि आता त्यात आलाय कांदा पुन्हा, मग याला पैसे मिळतात ना,
सगळे त्याच पिकाकडे गेले भाव कोसळला आणि त्याचा परिणाम काय झाला भूगर्भातील पाण्यावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आणि इंधन विहिरीची खोली वाढत गेली आणि त्याचा परिणाम आज महाराष्ट्रामध्ये असा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. संयुक्त शिवार हे महाराष्ट्र सरकारचं एक अत्यंत प्रतिष्ठेचं असं आत्ताचं प्रोजेक्ट आहे ज्याच्यावर सगळी भिस्त आहे. जलयुक्त शिवारमध्ये आत्ता जी कामं चालली आहेत ते पाहता पुढल्या वर्षी महाराष्ट्राची दुष्काळातून मुक्तता होईल असं वाटतं आपल्याला. जलयुक्त शिवारची कामं व्यवस्थित चालू आहेत. नाही, दोन भाग आहेत यात. एक भाग आहे राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती की आम्ही तरतूद आणि एक मिशन मोडमध्ये याला घेऊन जाऊ. मग पहिल्या जे तुकड्या तुकड्यात होतं या गावात एक बांध त्या त्याऐवजी जिल्ह्यामधले प्रायोरिटीने टंचाईग्रस्त नेहमी टँकरची गरज भासणारे इजीएच्या कामाची गरज ही गावं निवडली. प्रत्येकाला 200-300 गावं निवडली आणि यावर फोकस केला की पहिल्यांदा प्रत्येक जिल्ह्यातील 100-200 गाव बनले. अर्थात एक वर्षात हे होईल असं शक्य नाही, एक दोन वर्ष लागतात. पण पाणी अडवणे आणि जिरवणे हा एक भाग आहे, पण उपलब्ध झालेल्या पाण्याचा योग्य वापर करणं हा दुसरा भाग आहे. आता बजेट झालं, पैसा गावापर्यंत आला आणि त्यात ऑनलाईन सिस्टीम या सगळ्या गोष्टी केल्या आणि हे करत असताना फील्डवरचे जे काम आहेत याची गुणवत्ता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कारण निव्वळ पैसे देऊन रिझल्ट मिळणार नाही, पाऊस पडेल की नाही त्या हाताने, पण पडलेल्या पाण्याचा थेंब ना थेंब अडवणं इतकी सक्षम भांडे आम्ही निर्माण करायला पाहिजे. हे भांड्यातूनच प्रश्न असा येतोय की आता सध्या पावसाचं प्रमाण आपल्याकडे बदललेलं आहे, म्हणजे पाऊस तेवढाच पडतोय, परंतु जेव्हा पडतो तेव्हा त्याचा जो कालावधी आहे तो कालावधी आता जवळपास 120 दिवसावरनं 60-70 दिवसावर आला आहे. आणि त्या 60-70 दिवसात सुद्धा शेकडो तास पाऊस हा आता काही तासात येतो. ब्राझील सारख्या ठिकाणी तर 1/4 पाऊस मला परवा कळलं 8 तासात पडून गेला. मग अशा वेळात तुमचं भांडर मोठं ठेवणार तरी किती? देशाचा गेल्या वर्षा 2 वर्षात आपण जर एक विचार केला तर केदारेश्वरमध्ये जे ढगफुटी झाली त्यावेळी पूर्ण भारतात कुठेच काय नव्हतं. नंतर नेपाळमध्ये तसं पाहायला मिळालं, त्यानंतर जम्मू काश्मीर पाण्यात गेलं आणि नंतर गेल्या वर्षी आपण चेन्नई पाहिला. आता भीती अशी वाटते की आता मध्य भारतामध्ये घडेल की काय, म्हणून तिथे तो मुद्दा मांडला की आता यावर्षी पाऊस चांगला सांगितलाय आणि जर अचानक पाऊस जास्त पडला आणि जलयुक्त शिवारमध्ये आपण जी कामं केली ती ओढ्यातली वाळू मुरुम आणि माती उचलली आणि ती कडेने बांधावर टाकलेली आहे. आपण जनरली राज्यात काय करतो, सप्टेंबरमध्ये पाणी व्हायला लागलं ओढ्यात की मग बंधारे यांचे गेट टाकतो म्हणजे पाणी थांबवतो. पण आता आपल्याला पहिल्याच पावसात पाणी थांबवावं लागतं, कारण का की टंचाईला आपल्याला सामोरं जायचं. पण जर कडेला टाकलेले बांध जर टेक्निकली व्यवस्थित झाले नाही आणि वाळू मुरमाचे लेअर राहिले आणि अचानक एखादी ढगफुटी झाली तर तो धोका आहे की साईला कोरिंग होऊन शिवारातले शेतं सुद्धा वाहून जाऊ शकतात. म्हणून आता आपल्याला दक्ष राहण्याची गरज आहे की आता ओढे खूप खोल केले, रुंदाई केले, पण अचानक जास्त पाऊस आला आणि वरचा एखादा बांध तुटला तर त्या गावाची संपूर्ण अवस्था कशी काय होईल. म्हणून त्याकडे पहिलं लक्ष देणं गरजेचं आहे. एकतर राज्यामध्ये जलयुक्त शिवाराच्या बाबतीत काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह असंही झालेलं आहे, जिथे एरिया ट्रीटमेंट झाले कंत्राटदार त्या योजनेची माती केली असा स्पष्ट आरोप आपल्याकडे राजेंद्र सिंग यांनी केलाय. जलपुरुष काय सांगाल, आपला अनुभव काय आहे? नाही, आता कॉन्ट्रॅक्टर आले खरं म्हणजे ई टेंडरिंग पारदर्शी आणली ही चांगली गोष्ट आहे, पण ई टेंडरिंग करताना 3 लाखाच्या आतले तुकडे तुकडे करायला लागले. आता मी काल जाऊन आलो अमरावतीमध्ये भिवापूर नावाच्या गावामध्ये, तिथे पाहिलं तर 3 लाखाच्या इस्टिमेट केल्यामुळे झालंय काय तर ते फाउंडेशन खाली मिळालं नाही आणि इस्टिमेटला 1 मीटरचा बांध घालायचा आणि मग त्या लोकांनी सांगितलं बांधाच्या खालीहून पाणी निघून गेलं. मग जर टेक्निकली अशा त्रुटी राहणार असेल तर ही टेंडरिंगचा विचार करणं गरजेचं आहे. कारण एक तर जर 50% लोएस्ट येणार असेल कॉन्ट्रॅक्टर, एक मापदंडात काहीतरी चूक आहे मग, नाहीतर कामाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने मग ऍक्शन घेणं सुद्धा गरजेचं आहे. आणि मग सोलापूरचं उदाहरण पाहतो, जो सोलापूर जिल्हा गेली 15 वर्ष चौकशामध्ये होता, अधिकारी जायला इच्छुकून असायचे, तिथे 1-1.5 वर्षात असं काय घडलं की सोलापूर जिल्हा आज राज्यामध्ये 1 नंबरला आला. म्हणून फील्डवरचं काम, म्हणून कृषी विभागात सुद्धा 10-12 असे अधीक्षक कृषी अधिकारी आहेत का, त्यांना काम द्या, चांगलं काम करतात. म्हणून एखादी यंत्रणा आता 18-20 हजारचा मॅनपॉवर आहे, एरिया ट्रीटमेंटच्या दृष्टीने चांगली माणसं तिथं घेणं गरजेचं आहे. एखाद्याने चूक केली तर त्याला पुन्हा कधीही साईड पोस्टवरच टाकलं पाहिजे,
कारण जोपर्यंत खाली भीती निर्माण होत नाही 10-12 लोक घरी गेले आणि सोलापूर जिल्ह्याशी अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही. भीती राहिली पाहिजे. एक दुसरा या सरकारचा प्रकल्प आहे तो म्हणजे मागेल त्याला शेततळ. याचा खरोखरच फायदा होतोय का? अनेक ठिकाणी अशा तक्रारी आल्या आहेत की बोअरमधनं बोअर मारून पाणी काढतात आणि शेततळ्यात टाकतात आणि ते बाष्पीभवनाने 30% पाणी पुन्हा सूर्याला आपण अर्पण करून टाकतो. म्हणजे एक प्रकारे आपण पाण्याची पातळी कमी करण्याकरता भूगर्भातली आपण पैसे पुरवतोय. एक आहे की जसं वाळू संपली तर सगळे ओढे आटून गेलेले आहेत आणि आता मुरमाचे लेअर हे फिल्टर आहेत खालच्या भूस्तराचे खडकांचे ते एकदमच काढले तर युरिया ट्रीटमेंट जर केल्या नाही तर आलेल्या मातीमुळे ते अॅक्युपर कायमस्वरूपीचे ब्लॉक होऊ शकतात. म्हणून किती खोल जायचं हे ठरवणं काळी मातीपर्यंत ठीक आहे ते एक. आणि दुसरी गोष्ट शेततळ्यांचं आहे. एक तर विदर्भामध्ये पाणी वाहूनच जात आहे. तिथे जलसंधारणाला मर्यादा आहेत. मृत संधारणाच्या कामाला 100% मर्यादा आहेत कारण ब्लॅक सॉइल आहे. म्हणून तिथे शेततळे केले पाहिजे. त्यात अकोला आणि अमरावती शेततळ्यामुळे एक मातीचा लेअर असा आहे की पाऊस थांबला की ती माती फिल्टर खाली पाणी जाऊ देत नाही आणि त्यांना संरक्षित पाणी देऊन त्यांचा हरभरा किंवा गावासारखे पीक घेत आले. म्हणजे विदर्भ आहे कॅनलच्या भागात जिथे जास्तीचं पाणी आहे ते शेततळ्यात साठवून ठेवू शकतो पण 300-400 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस जिथे पडतो तिथे मात्र 5-5 वर्ष गावातले तलावच भरत नसतील आणि मग भूगर्भातलं पाणी ही समाजाची मालकी आणि आता ते पाणी प्लास्टिक कॉन्झर्वेशनच्या रूपाने उशाला पाणी घेऊन द्यायला लागलो आपण. म्हणजे पाण्याची मालकी ही खाजगी व्हायला लागली. जसं वाळू मुरुम उपसत गेलो तसं पाणी उपसून ठेवायचं आणि त्याला एक कारण आहे की मला जर आठ आली मी काय करतो एका रात्रीतरी 4 बोर मारतो लगेच आकडा टाकतो विजेचा. आकडा टाकला की रात्रंदिवस पंपिंग करून शेततळ भरून ठेवतो. आता महाराष्ट्रात दुसरी एक गोष्ट आहे की छोटे शेतकरी डोळ्यासमोर ठेवून कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग आतापर्यंत केलं गेलं नाही कारण श्रीमंत शेतकऱ्याला खर्च परवडतोय. कारण प्लास्टिक जे आहे 2 वर्षात खराब होतं पुन्हा तो श्रीमंत शेतकरी घेऊ शकतो पण गरीब शेतकऱ्याला शक्य नाही. आणि जर गावामध्ये शेततळ्यांचं प्रमाण वाढलं आणि सगळं जमिनीखालचं पाणी जमिनीत जाणे अगोदर शेततळ्यात गेलं तर एक तर बाष्पीभवन सूर्यापासून सगळं पाणी आपण उधळायला लागलो ते ग्राउंड वॉटर आणि त्याला जर झालं तर 25% गावकरी एकीकडे शेततळ्यावाले आणि 75% लोक दुसरीकडे. म्हणून जे जास्ताचं पाणी वाहून जात आहे त्यावेळेस शेततळे अवश्य भरून ठेवले पाहिजे नाही तर पर्यावरणावर सुद्धा मोठा धोका आहे. कारण महाराष्ट्र 81% बेसॉल्ट आहे आणि खाली पाणी गेलं तर त्याचा परिणाम आहे वड पिंपळासारखे मोठी झाडं हे सगळीकडे वाळायला लागलेले. कारण आपण जानेवारी फेब्रुवारीमध्ये 200 फूट खोल गेलो वरची गरम हवा खाली गेली बेसॉल्ट आपला तर त्या मुलांना शॉक बसला की झाडं मारायला लागली. म्हणून पर्यावरणाचा सुद्धा मोठा धोका आहे. भूगर्भात जाण्याअगोदरच पाणी फेकून द्यायला लागलो आपण. म्हणून कुठेतरी शेततळ्याच्या बाबतीत सुद्धा एक तर पूर्ण गावाने एकत्र येऊन कारण 2 बदल चांगले केले. मुख्यमंत्री महोदयांची घोषणा केली मागेल त्याला शेततळे. त्याला ज्यावेळी चर्चा करताना सचिव होते मंत्री जलसंधारण होत्या तिथे मांडलं की गाव एकत्र आलं कारण छोट्या शेतकऱ्यांची हिंमत नाही शेततळे करण्याची. मग 10 शेतकरी एकत्र आले किंवा गावानेच एकत्र यावं की आम्ही इस्रायलला जातो पाहून येतो पण इस्रायलमध्ये शेती आणि त्याचं मार्गवळ्यासमोर ठेवून डिझाईन. आजही आमचं ठिबकची तीच अवस्था आहे. आजही शेतकरी डोळ्यासमोर ठेवून ठिबकचं धोरण नाही आणि दिलं ठिबक तर आपण तेवढं क्षेत्र पुढे इरिगेशन वाढवणार असू तर मग ठिबक करूनही उपयोग काय आहे. प्रत्येक धरणाच्या क्षेत्रामध्ये त्याच्या पिकाची रचना कशी असावी क्रॉप पॅटर्न कसा असावा हे ठरवायची गरज नाही का? आणि या संदर्भामध्ये आपली जी कृषी विद्यापीठ आहेत ती काही मार्गदर्शन करताना दिसत नाहीत का? नाही खरं म्हणजे चारही कृषी विद्यापीठं 4 प्रकारच्या क्लायमेटिक कंडिशनमध्ये आले आणि आता आपण पाहतो शेतकरी पुढे जातो विद्यापीठामध्ये अलीकडं पाहिलं तर विद्यापीठ एमपीएससी यूपीएससीसाठी स्थापन झाली की काय असं वाटायला लागतं. आणि आता कुलगुरू राहुरी विद्यापीठाचे कुलगुरू यांना विश्वनाथ सरजावळी हिवरे बाजारला आले होते त्यांनी सांगितलं की नाही आता आमच्या 800 एकर क्षेत्र आहे विद्यापीठाचं आणि आम्ही मुळा धरणाचं पाणी विद्यापीठाला वापरतो. मला आता विद्यापीठाच्या शेतावर पडणारं पाणी त्यावर माझी पीक पद्धती करा. मला वाटतं या प्रकारचं व्हिजन जर आलं तर मला वाटतं संशोधन आणि एक्सटेन्शन कारण महाराष्ट्रामध्ये
एक्सटेन्शन नावाची गोष्ट राहणार नाही, कारण रिसर्च विद्यापीठाने करावा, एक्सटेन्शन डिपार्टमेंटने करावं, एक्सटेन्शन डिपार्टमेंट जे प्रशिक्षण भेट योजना होती आणि जे पिकल ते बाजार समितीने विकावं, आणि बाजार समितीचा देव हा शेतकरी असायला पाहिजे होता, आता त्यांचा देव झाला व्यापारी, व्यापारी आला तर बाजार समिती टिकल, हे जे गणित आलं त्याचा परिणाम शेती आणि शेतकऱ्यांचं भविष्य अंधारात। कितीही शेतीमधून उत्पन्न मिळालं तरी ते घर चालवायला कमी पडतं, म्हणून शेतीमध्ये जोडधंदे असावेत। हिवरे बाजारमध्ये तुमच्या शेतकऱ्यांचे जोडधंदे काय आहेत? सर्वात महत्वाचं की हिवरे बाजारमध्ये दूध व्यवसाय आला, दूध व्यवसाय आला, 4000 लिटर दूध तयार झालं, त्यामुळं रासायनिक खतं कमी झाले, हातात पैसा आल्यामुळे गुंतवणूक झाली आणि त्याचा परिणाम शिक्षण व्यवस्थेमध्ये झाला, आणि आज जवळजवळ 64 मुलं शिक्षक आहेत, 68 मुलं आर्मीमध्ये आहेत, 4 प्रोफेसर आहेत, 3 डॉक्टर आहेत, आणि 86 पुढे डिफार्म बीफार्म सिव्हिल मेकॅनिकल किंवा केमिकल इंजिनियर। निव्वळ शेतीवर जर अवलंबून राहिलो ना तर भविष्य अडचणीचं आहे, आणि आज लक्षात आलं आमच्या ते करत असताना की आपण हे बदललं, डेअरी आली, आज विदर्भ आणि मराठवाड्याची आत्महत्याच्या अनेक कारणापैकी सर्वात महत्वाचं जोडधंदा नाही, पण आता पुढच्या 10 वर्षात सर्वात जास्त आत्महत्या या पश्चिम महाराष्ट्रात दिसतील, त्याला एकच कारण, अजून दुधामध्ये शेतकरी परवडत नाही पण पैसे येतात म्हणून टिकून आहे, आज त्याची को 16 आणि 17 रुपयाला दूध घेतलं जातं, आणि शहरामध्ये मात्र 60 रुपयांनी दूध विकलं, उत्पादनाचा खर्च पण 16 रुपये निघू शकणार नाही। म्हणून जर दूध व्यवसाय मोडला पश्चिम महाराष्ट्रातला तर पश्चिम महाराष्ट्राची अवस्था विदर्भ आणि मराठवाड्यापेक्षा दयनीय झालेली असेल, म्हणून आता नियोजनाची गरज आहे ती ही की शेतकऱ्यांना परवड कमीत कमी कमी 25 रुपयापर्यंत द्यायला द्या, तेवढं त्याला हमी भाव दिला पाहिजे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्याला उपाय काय, कर्ज माफी का कर्ज मुक्ती? नाही, मला असं वाटतं शेवटी कर्जाची आणि बँकेच्या कर्जाची नेहमी गरज आहे। आपण आता आणखी पंगू किती, कारण थोडा वेगळा विषय होईल हा, पण बोललो पाहिजे हिवरे बाजारचं यश जे आहे, आम्ही फुकट काय घ्यायचं नाही म्हणून यश, आमच्या गावातला दलित वशीतला दलित बांधव सुद्धा की मला इंद्रावचं घरकुल फुकट मिळावं किंवा मला आणखी काय मिळावं याची अपेक्षा करत नाही, 10000 रुपयाचं टॉयलेट तो स्वखर्चाने बांधतो, त्याला उभं केलं पण त्याच्या अर्ध्या रात्री त्याला अडचण आली, त्याच्या मुलाचं शिक्षण, घरातलं आजारपण किंवा कुठलीही गोष्ट, रात्री 2 वाजता सुद्धा त्याला पैसे मिळतात, आणि आज तो एकही कुटुंब बीपीएल खाली नाही। आदर्श गाव बनण्याच्या प्रक्रियेमध्ये महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग होता, कसं काय सहभागी करून घेतलं आणि काय त्यांचा सहभाग होता? नाही, आम्ही एक पहिलं केलं की महिला पुरुष मंडळीमध्ये खूप सगळं भावकी राजकारण हेवे दावे असतात, पण महिलांमध्ये खूप कमी असत, सर्वात जास्त रोल आमच्याकडे महिलांचा गावामध्ये आला, आणि महिलांच्या ग्रामसभा आम्ही समजा आता वान वाटप असतं संक्रांतीच्या दिवशी, मग त्या दिवशी महिलांचीच ग्रामसभा, सगळ्या सणांचे जे उत्सव आहेत ना तिथेच आम्ही ग्रामसभा लिंक केले, आणि मग सुई आणि दोराचं वाटप केलं, सुई दोरा काय करतो, जोडायचं काम करतो, तोडायचं नाही, आणि घरात सुई दोरा आहे दिलेल्या गावातून हे लक्षात आलं की भांडणं कमी झालेली दिसली, कारण आमच्याकडे काही नव्हतं आणि पैसे आले, नोकऱ्या कॅशक्रॉप आलं सगळं, व्यसनाधीनता वाढते, तुमच्याकडे व्यसनाधीनता आली नाही? नाही आहे, खिशात गरजेपेक्षा जास्त पैसा आला की माणसं व्यस्त पाण्या टपरी, आम्ही पहिलं धोरण घेतलं की पैसा येणे अगोदर बिघडण्याचे मार्ग बंद करायचे, आम्ही एकही पाण्याची टपरी गावामध्ये बाजारात एकही टपरी नाही, हॉटेल नाही, लग्नाची वरात नाही, आता डीजे पर्यंत आलो आम्ही, कारण फार शिस्त लावायला लागलं का कधी अडचणी, स्टेप बाय स्टेप करतो। पोपटराव तुमचे गुरु एक प्रकारे किंवा तुमचं प्रेरणास्थान की ज्यांच्यापासून तुम्हाला हे सगळं करायची व्हिजन मिळाली ते म्हणजे अण्णा हजारे, रायगड सिद्धीमध्ये अशा प्रकारचा प्रयोग अण्णांनी केला, परंतु शिष्यात इच्छेत पराजय, आज रायगड सिद्धीमध्ये टँकर आणावा लागला ही वस्तुस्थिती आहे, परंतु तुमच्याकडे मात्र टँकरचा एक टिपूसही गरज नाही, किंवा अजून 2-3 महिने जरी पाऊस पडला नाही तरी तुमच्याकडे कुठलीही चिंता नाही अशा प्रकारचं आत्ताचं वातावरण आहे, काय झालं राळेगणमध्ये, का आला टँकर? नाही, आता तुलना तशी होणं बरोबर नाही, कारण अण्णांचा हा पहिला प्रयोग होता, सर्वस्व सोडून देऊन गावासाठी काहीतरी करायचं, आणि ज्यावेळी अण्णांनी हा प्रयत्न केला त्या अगोदर त्या गावामध्ये बोरवेल होते, पण पुढे ज्यावेळेस पाहिलं की पाऊस 2-2 वर्ष पडला नाही आणि तिथे ज्यावेळी लोकांच्या बोरवेलला पाणी होतं आणि त्यावर त्यांच्या फळबागा आणि शेती अवलंबून राहिली, मग त्यांना थांबवणं हे त्यावेळेस अवघड होतं, पण ज्यावेळी आता लोकांच्या लक्षात आलं की आपण जी चूक केली
पाणी अडवलं जिरवलं चांगला कार्यक्रम झाला, पण उपलब्ध पाणी जर व्यवस्थित वापरलं नाही तर आपण सर्व संकटात येऊ म्हणून त्यांनी आता बोरवेल बंदी बुजवण्याचा उपक्रम हाती घेतला. खरं म्हणजे आम्ही जे यश मिळवलं ती डॉक्टरांसारखी ओपीडी चालावं लागते एवढं सोपं नाही. 26 वर्ष गावं टिकवणं सर्वात मोठं आहे, कारण गावात प्रश्न इतके आहेत. कारण हिवरे बाजारचं काम एक सरपंच म्हणून केलेलं आहे, अण्णांनी काम केलं होतं, एक मिलिटरीतून आले काम सुरू केलं, पंचायत वेगळी होती, ग्रामसभा वेगळी होती, अण्णा पुढे होते. आणि एखादी एनजीओ काम करेल किंवा शासकीय यंत्रणा काम करेल किंवा कॉर्पोरेट कंपनी काम करेल, त्यावेळी त्यांनी या सर्वांना जोडणं गरजेचं आहे. पंचायतीला बरोबर घेऊन काम करणं हे सर्वात मोठं चॅलेंज आहे, कारण पंचायत एका गटाची असती, ग्रामसभा पूर्ण समाजाची असती. मग एक पंचायत हो म्हणाली गटाची की 3 पराभूत गट ग्रामसभेत उभे असं. आणि म्हणून ग्रामपंचायत हा पाठीचा कणा आहे ग्रामसभेचा, आणि तो कणा जर ताट राहिला तर त्यासाठी मग आपल्याला, कारण सरपंचांनीवर शर्ट बदलला तरी लोक चर्चा करायला लागतात, आणि वेगळा मोबाईल घातला आणखी वेगळा, आणि जर घर बांधलं तर म्हणतात हे काय जवाहर रोजगार योजना सगळी चालली. म्हणजे माणसं इतकी संशयी असतात, म्हणून आमच्या काही येणाऱ्यापैकी 4 तरी लोक प्रश्न विचारतात, सरपंच तुम्ही एवढं सगळं करता मग तुमचं घर कसं चालतं, आणि नेमकी तुमच्या गावाला किती पैसे आले. आणि याचा परिणाम आता आम्ही माहितीच्या अधिकारात झेडपीला एक पत्र दिलं की मी सरपंच झालो त्यावेळेस तेव्हापासून आतापर्यंत किती पैसे दिले. मग शिवोंनी सांगितलं डेप्युटी शिवोंना, डेप्युटी शिवोंनी बीडीओंना, बीडीओंनी विस्ताराधिकारी, आणि विस्ताराधिकारीने आमचा ग्रामसेवक धरून नेला की तुमची माहिती रे आमच्याकडे होती. मग आता आम्ही ते करतो ज्या माणसांचा प्रामाणिक कामावर विश्वास आहे त्यांच्यासाठी. आमच्याकडे एवढी थप्पी लागलेली माहितीच्या अधिकाराची, आता आम्ही नेटवर टाकतो, सगळं बुकलेट तयार केलं. आता मुख्यमंत्री महोदयांना निमंत्रण दिलं की आता हिवरे बाजारला एकदा आपण यावं, आणि आम्हाला ते दाखवायचं की 90 सालापासून मंजूर झालेलं काम, सँक्शन डेट, एस्टिमेट कॉस्ट, झालेला खर्च, मूल्यांकन सर्टिफिकेट आणि त्या कामाचा लोकेशनचा फोटो हे नेटवर टाकून द्यायचं. लोकांना सुद्धा कळालं पाहिजे खरोखर ग्राम विकासाला किती पैसे लागतात, आणि ज्यावेळेस त्यांना लक्षात येईल अरे यांनी केलं हे तर आपण करू शकतो. आमचे असेच एक मित्र, त्यामुळेच कदाचित हिवरे बाजार सारखी अनेक गावं महाराष्ट्रात तयार होऊ शकतात. हो करेक्ट. प्रेक्षक हो, ग्रामसभेतून विकासाची गंगा घरोघरी कशी पोहोचवायची याच्या गेले 27 वर्ष दररोज पाठपुरावा करणारे आणि आदर्श ग्राम असं उभं करणारे की ज्याचा उल्लेख सुद्धा प्रधानमंत्र्यांना करावा लागला असे पोपटराव त्यांच्या सर्व मतांसह आपल्या सोबत आज होते. हिवरे बाजार हा एक नुसताच आदर्श नाही तर स्वतः पोपटराव पवार एक व्यक्तिमत्व म्हणून शहरातून खेड्याकडे चला असं सांगणारा एक आदर्शवादी ध्येयवादी पुरुष आहे. धन्यवाद झी 24 तासच्या प्रेक्षकांसह इतक्या प्रदीर्घ वेळेबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.